प्रतिभा सराफ या साहित्य क्षेत्रातल्या विविध साहित्य प्रकारांना हाताळणाऱ्या सक्षम अशा लेखिका आहेत. कवितेपासून गझलपर्यंत, त्याच्यानंतर व्यक्तिचित्रणं, ललित लेख, कथा, कादंबरी अशा विविध पर्यायांच्या समर्थपणे शिवधनुष्य पेलताना या ठिकाणी त्यांनी नाट्य प्रकाराला सुद्धा हात घातलेला आहे आणि ते शिवधनुष्य लिहिलंय, पेललेलं आहे. त्याचा पहिला प्रयोग बोधी या संस्थेतर्फे प्रेमानंद गजवी यांच्या शिवाजी मंदिर ज्या वेळेला लॉकडाऊनच्या नंतर पहिल्यांदा सुरू झालं त्यावेळेला तिथे निमंत्रितांच्या उपस्थितीत सादर केला गेला. यावेळी जो ज्या दोन नाटकांचं वाचन झालं त्याच्यामध्ये पहिलं नाटक प्रेमानंद गजवी यांचं स्वतःचं होतं, विजय केंकरे यांनी त्यांचं वाचन केलं आणि उद्घाटन केलं, आणि दुसऱ्या दिवशी अंधार गाढ होता या प्रतिभा सराफ लिखित नाटकाचं आम्ही दोघांनी नाट्यवाचन केलं. या ठिकाणी मुंबई मराठी साहित्य संघ, मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, माझं होमपीच आहे, नाटकाच्या अभिनयाचे सुरुवातीचे धडे मी वामन केंद्रेंच्याकडून याच पवित्र रंगभूमीच्या वास्तूमध्ये गिरवले, आणि अशा ठिकाणी आज हा प्रयोग, दुसरा प्रयोग सादर होतो आहे. प्रमोदजींना मी म्हटल्यानंतर विनाविलंब कोणत्याही आडेवेढे किंवा आडकाठी न करता मी ह्यांना विचारून सांगतो, त्यांना विचारून सांगतो न म्हणतात त्वरित त्यांनी होकार दिला. त्यामुळे त्यांचे आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेचे दोघांचेही मनापासून आभार. आणि आता सादर करीत आहे प्रतिभा क्रिएशन्स निर्मित, प्राध्यापिका प्रतिभा सराफ लिखित दोन अंकी नाटक अंधार गाढ होता. अंक पहिला. रंगमंचावर बैठकीच्या खोलीचं दृश्य. एका भिंतीवर प्रियाचा तरुणपणीचा फोटो, त्याच्यावर भिंतीवरचं मोठं घड्याळ, बाजूला एक खिडकी ज्याला छोटासा कट्टा, खिडकीबाहेर झाडांचं दृश्य असलेला पडदा, त्या खोलीत एक सोफा, समोर सोफ्याला माचिंग, दोन प्रशस्त खुर्च्या, मध्यभागी टिपॉय, त्यावर एक वर्तमानपत्र आणि मासिक ठेवलंय. त्या खोलीला दोन बाजूला दोन दरवाजे, एक बाहेरून घरात येण्यासाठी मुख्य दरवाजा आणि दुसरा घराच्या आत स्वयंपाकघराकडे जाणारा, बेडरूमकडे जाणारा दुसरा दरवाजा. नाटकातील पात्र आणि त्यांची वय. प्रिया साठे सरपोतदार नाटकातील मुख्य पात्र, वय साधारणतः 45 वर्ष. सतीश मारोतराव वय साधारणपणे 45 वर्ष. पंकज खेडेकर वय साधारणतः 40 वर्ष. ड्रायव्हर नरेश त्रिपाठी वय अंदाजे 50 वर्ष. दिनेश विघोरे वय साधारणपणे 45 वर्ष, फक्त फोनवरच. पंडित अविनाश बापट वय अंदाजे 70 वर्ष. आणि विशाल सरपोतदार वय साधारणपणे 45 वर्ष. अंक पहिला. टी शर्ट आणि पॅन्ट या पोशाखात ऐसपैस सोफ्यावर प्रिया रेलून बसली आहे. समोरच्या टिपॉयवर तिने पाय ठेवले. किती वर्षांचं साचलेपण मनात आहे. मला अस्वस्थ करणाऱ्या नात्यांची गुंतागुंत सोडवता येते का ते पाहायचंय. माझा प्राणप्रिय देश सोडून जाण्याआधी काही माणसांशी शेवटची बोलणी करायची आहे. एकदा का सात समुद्र पार करून गेलं की परतून माघारी पाहायचं नाही असं ठरवूनच भारतात आली आहे. एक दीर्घ श्वास घेत प्रिया समोरच्या टीपॉयवर पडलेला मोबाईल हातात घेते आणि फोन लावते. हॅलो. हॅलो, कोण बोलत आहे? पी आर बोलते. आई शपथ, तू जिवंत आहेस? अरे ठीक आहेस ना? नाही म्हणजे, होय म्हणजे मी तसा ठीकच आहे. अगं पण फोन तूच केलास ना? अरे काय बडबडतो आहेस? अगं तुझ्या शेजारी तो स्वप्नील राहायचा ना, त्याने मला सांगितलं की तू वर गेलीस. नाही तशी वरच गेले होते पण आता खाली आले तुला भेटायला. काय यार, तुला माहितच आहे ना मला भूताखेतांची खूप भीती वाटते ते. अरे सतीश, झोपला असशील ना तर जरा उठून बस.
आणि प्यायला असेल तर तोंडावर पाणी मार बघू. मी प्रिया तुला फोन करते आहे जिवंत पाणी. ठीक आहे ठीक आहे. बरं आहे, तुला मला भेटावं असं वाटतंय का? वाय नॉट, पण माझी आर्थिक परिस्थिती एवढी नाही ग, म्हणजे साता समुद्रा पलीकडे येण्याची. अरे बाबा, मी भारतातच आली आहे, तेही आत्ता मुंबईत आहे. वाव, दॅट्स ग्रेट. मग तुला मला भेटायचं असेल ना तर उद्या म्हणजे मंगळवारी 2 तारखेला 6 वाजता माझ्या घरी आहे. पत्ता पाठवते तुला. रे यार, ही काय कोणाला घरी बोलवायची वेळ आहे का? अगं, सकाळी 8 पर्यंत मी उठत सुद्धा नाही. ठीक आहे, नको यायचा. काही कळतं की नाही रे तुला? सकाळी 6 कोणी कोणाला बोलवतं का? संध्याकाळी 6 ये. अगं, मी सुद्धा गंमतच केली तुझी. बरं मग मी वाट बघते हा तुझी. प्रिया, आपल्याला भेटून साधारणतः 30 वर्ष तरी उलटून गेली असेल ना? 30 वर्ष 3 महिने 7 दिवस आणि 50 मिनिटं. बाप रे, आता तू सेकंदही तोडायला हवी होतीस. नाही, तशी मोजतच होय मनातल्या मनात, पण सेकंद कशी ना, सेकंद सेकंदाला पुढे सरकतात. ठीक आहे ठीक आहे, पोचतो मी 7:30 पर्यंत. नाही, 6 म्हणजे 6. हो ग बाई, पण तुला मुंबईचा ट्रॅफिक माहीतच आहे ना, त्या ट्रॅफिकलाच गृहीत धरून म्हटलं. आता तुझ्या इतकीच उत्सुकता मला देखील आहे तुला भेटण्याची. प्रिया मोबाईल बंद करते. सतीश कदाचित पुढची काही वाक्य बोललाही असेल सवयीप्रमाणे. असं म्हणत स्वतःशीच खुदकन हसते. रंगमंचावर हळूहळू प्रकाश पसरतो. प्रिया खिडकीवरचा पडदा बाजूला करते, घड्याळ बघते. घड्याळात संध्याकाळचे 5 वाजलेले असतात. मोबाईलवर गाणी चालू करते. एक जुनं गाणं वाजत असतं. आने वाला है, कोई आने वाला है. प्रिया लगबगीने बेडरूममध्ये जाते आणि काही मिनिटांनंतर पिवळ्या रंगाचा पंजाबी सूट घालून हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. ती घड्याळाकडे पाहते. घड्याळ देखील 6 देत असतं. प्रिया दार उघडते. दारात सतीश मारुतराव घरात प्रवेश करतो. प्रिया, अगं किती बदलली आहेस तू. क्षणभर असं मला वाटलं की तुझ्या आईलाच भेटतोय की काय. या घरात शीतक्षणी मला असाच भास झाला. प्रिया हात पुढे करून शेकहँड करते. आपण शेवटचं भेटलो तेव्हा माझी आई माझ्याच वयाची होती. हे प्रिया, हॅलो, मला वाटतं आपण काहीतरी प्रेमाचं बोलूया आता. प्रेमाचं? प्रिया खळखळून हसते आणि पुढं बोलते. मीही त्याच विचारानं बोलवलं खरं तर तुला. खरंच किती वर्षांनी भेटतोय नाही? हो रे, कधी माझा शोध घेण्याचा प्रयत्न केलास तू? अजिबात नाही. अगं, 10वीची बोर्डाची परीक्षा झाली आणि मला मामाकडे नागपूरला पाठवण्यात आलं. तिथं मुलीच काय, अगं मुलांशी पण काही संबंध उरला नाही माझा. वर्गातल्या मुलामुलींपेक्षा आपल्यात काही वेगळं नातं होतं का रे सतीश? प्रिया सतीशकडे रोखून पाहत विचारते. तसं थोडंसं कळत होतं देखील आणि कळत नव्हतंही. पण खरं सांगू, मला तू खूप आवडत होतीस. आत्ता तुझा फोन आला तेव्हा मला सगळं सगळं आठवलं. सगळं म्हणजे? प्रिया सोफ्यावर मांडी घालून डोळ्यात प्राण आणून त्याच्याकडे पाहत म्हणते. बरं मला सांग, घरात कोण कोण आहे? असं विचारून सतीश सभोवर आजूबाजूला नजर फिरवतो. तू, मैं और मेरी तन्हाई. मग ठीक आहे. आता माझा पहिला प्रश्न, तुझं लग्न झालं का? होय, मी प्रिया. अरे काही असो माझं आडनाव, तुला काही फरक पडतोय का? अजिबात नाही. आता दुसरा प्रश्न, मुलं बाळ? या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर चालणार नाही का? चालेल की. हे बघ, आता माझे सगळे प्रश्न संपले. मला तुझ्या आयुष्याबद्दल काहीच विचारायचं नाहीये. हा, पण मला सांगायला आवडेल की साधारणतः तुझ्यासारख्या दिसणाऱ्या अंजली नावाच्या मुलीबरोबर माझं लग्न झालं. तिच्यापासून मला 2 मुली आहेत. शिकतायत अजून?
आणि बाप म्हणून मी माझं त्यांच्यावर खूप खूप प्रेम आहे आणि मुलींचा सुद्धा माझ्यावर खूप विश्वास आहे. आपल्या जुन्या मैत्रिणीला भेटल्यामुळे त्यांच्याशी कुठेतरी विश्वासघात करतोय असं नाही ना वाटत आहे तुला? छेचे अजिबात नाही. मग मला सांग, तुला आपल्या दोघांमधलं काय काय आठवतंय रे? शाळेची सहल, औरंगाबाद, बिबिका मकबरा, पवनचक्की, अजंठा, वेरूळ आणि आणि प्रिया आतुरतेने विचारले, प्रिया त्या लेण्यांच्या आत तुला मारलेली घट्ट मिठी. का मारली होतीस मिठी? माहीत नाही, म्हणजे तू वर्गात माझ्या बाजूला बसायचीस, कारणाशिवायच आपण खूप भांडायचो एकमेकांशी, तेव्हा हातात हात घेण्याची खूपदा संधी आली होती, पण तुला मिठी मारायची संधी मात्र कधी मिळाली नव्हती. काय वाटलं रे तुला त्या क्षणी? खरं सांगू, मला असं वाटलं की हा क्षण कधीच निसटू नये. मलाही अगदी तसंच वाटलं होतं. होय ना, अगं तू माझ्यापेक्षा अधिक घट्ट मिठी मला मारली होतीस आणि ते सावंत सर जोर जोराने आपल्या हाका मारत कित्येक वेळेला त्या गुहेसमोरून गेले, पण तरीही आपण त्याच स्थितीत होतो. सतीश, तुला तो एकच क्षण आठवतोय का रे? नाही, कितीतरी क्षण. म्हणजे बघ, मी वर्गात नेहमी उशिरा यायचो. अगं एकदा तर राऊत सर भयंकर चिडले होते, मला मारायला सुद्धा धावले, तेव्हा तू पटकन म्हणालीस, सर सर हो त्याला मारू नका, त्याची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तसं सरांनी ज्या वेगात हात वर केला त्याच वेगाने खाली घेतला. मी तुझ्याकडं पाहिलं, तुझे डोळे पाण्याने डबडबलेले होते. प्रिया, याआधी तुला खोटं बोलताना कधी ऐकलं नव्हतं, पण त्या दिवशी मात्र केवळ माझा मार चुकवण्यासाठी तू इतकं मोठं खोटं बोललीस. होय रे, त्यानंतर कित्येक दिवस राऊत सर तुला सारखे विचारत राहिले, आई कशी आहे म्हणून. बरं, तुला अजून काही आठवतंय का प्रिया? आठवतंय की एकदा माझ्या पायात काटा दुखला होता आणि त्या दिवशी आपल्याला पेटीचा पिरियड होता. मी वाघमारे सरांना सांगितलं की मी मैदानात येऊ शकत नाही, तर ते किती चिडले होते, मला खूप ओरडले, खोटं बोलतेस म्हणाले. मी रडायलाच सुरुवात केली, तेव्हा मला वर्गात थांबायची परवानगी मिळाली. तुम्ही सगळे मैदानात गेलात, मी एकटीच माझा पायवर घेऊन काटा निघतो का हे पाहत होते. इतक्यात तू आलास, तुझ्या हातात टाचणी होती, कुठून आणली होतीस कोणास ठाऊक. माझा पाय स्वतःच्या मांडीवर घेऊन तू अगदी व्यवस्थित पायातला काटा काढलास. होय ना, तुला अजून आठवत आहे का काही? हो तर, अगं एकदा तुम्ही मुली मुली डबा ऐसपैस खेळत होता, मी मात्र झाडामागे बसून माझा डबा खात होतो, तेवढ्यात अचानक तुमचा डबा माझ्या पायावर येऊन पडला. तो डबा शोधत शोधत तू झाडामागं आलीस. विस्तीर्ण बुंधा असलेलं ते मोठं झाड होतं. तू तिथं आलीस आणि मी तुला हाताला धरून माझ्या बाजूला बसवलं. तू छानशी हसलीस, मी माझ्या हातानं माझ्या डब्यातला दही भात तुला भरवला, तेव्हा तू लाजून म्हणालीस की लग्नात असाच खास नवरा आपल्या बायकोला भरवतो, आणि आपण दोघेजण हसू लागलो. तेवढ्यात सुमती तुला शोधत शोधत तिथे आली. तशी तू पटकन माझ्या पायाशी पडलेला डबा उचलून खेळायला निघून गेलीस. तुझ्या बायकोला घास भरवताना आठवलं का रे तुला माझा? बायकोला घास भरवताना आठवला, बायकोला मिठी मारताना आठवला, प्रत्येक वेळी तुला मारलेली घट्ट मिठी अजूनही आठवते. प्रिया स्तब्ध होते. बराच काळ दोघं एकमेकांशी बोलत नाही. मग प्रिया उठून स्वयंपाकघराकडे चालू लागते. तसा सतीश उठतो आणि म्हणतो, हे बघ तू अशीच समोर बस, मला खूप खूप बोलायचं आहे तुझ्याशी, आणि जर पाणी लागलं तर मी स्वतः उठून स्वयंपाकघरात जाईन, तू अजिबात उठायचं नाही. प्रिया परत मागे फिरते, शांतपणे मांडी घालून सोफ्यावर बसते. सतीश पुढं बोलतो,
आपलं प्रेम होतं का गं एकमेकांवर? अजाणत्या वयातल्या गोष्टी त्या. फुलण्याचं वय सुरू झालं होतं, प्रेम वगैरे फार काही कळत नव्हतं, पण तुझ्यासोबत असण्याचा आनंद मात्र होता. मी जर मामाकडे शिकायला गेलो नसतो तर काय? तर कदाचित आपल्या दोघातलं प्रेम वाढत गेलं असतं, आणि कदाचित आज तू माझी बायको सुद्धा. चल काहीतरी बोलू नकोस. प्रिया त्याचं वाक्य अर्धवट तोडत मध्येच बोलते. त्यानंतर खूप वेळ दोघं काहीच बोलत नाही. मग प्रिया स्वतःहूनच शांतपणे बोलते, मलाही आवडलं असतं ते. सतीश तिच्याकडे रोखून पाहू लागतो आणि खाली मान घालून तसाच बसून राहतो. एका क्षणी उठतो आणि म्हणतो, प्रिया चल मी निघतो आता, फक्त इथून जाण्याआधी माझी एक शेवटची इच्छा आहे. प्रश्नार्थक नजरेने प्रिया त्याच्याकडे पाहते. तसं तो म्हणतो, माहीत नाही मला की आयुष्यात आपण पुन्हा भेटू की न भेटू, पण त्याआधी मला तुला एकदाच घट्ट मिठी मारायची आहे आणि तुझ्या कपाळावर माझे पोट टेकवायचे. हां तसा आग्रह नाही हा, पण विनंती आहे, आणि ती सुद्धा तू मान्य नाही केलीस तरी चालेल. प्रिया सोफ्यावरून उठते, त्याच्यापर्यंत चालत जाते. तोही उठून उभा राहतो. प्रिया स्वतःहूनच त्याला घट्ट मिठी मारते. त्याच अवस्थेत ती दोघं 2 मिनिटं असतात. त्यानंतर सतीश प्रियाच्या कपाळावर ओट टेकवतो. तिच्या डोळ्यातून 2 अश्रू टपकतात. त्या अश्रूंच्या उष्ण स्पर्शाने सतीश तिच्यापासून बाजूला होतो. आपल्या बोटानं हळुवारपणे तिचे अश्रू पुसतो. पुन्हा एकदा तिला घट्ट मिठी मारतो. निमक आपली बॅग उचलून घराबाहेर निघून जातो. रंगमंचावर हळूहळू काळोख पसरतो. प्रिया थोडा वेळ तशीच बसून राहते. नंतर दुसरा नंबर फिरवते. हाय. हॅलो. कोण आपण? इतक्यात विसरलास? नाही सॉरी, पण आवाज काही ओळखीचा वाटत नाही. त्यावेळेस तर फार म्हणायचास. तेरी आवाज ही पहचान है. येस प्रिया, राईट. अर्धा मिनिट पूर्ण शांतता. अगं कुठे हरवलीस? याच विश्वात आहेस की अंतराळात गरभ झाली होतीस तू? पुष्पक विमानाने 7 समुद्रपलीकडून आली आहे. थोडीशी US ची थंडी अनुभव. थोडीशी? एक तप उलटून गेलं असेल बाई. 14 वर्ष अशी निघून गेलीस की कळलं सुद्धा नाही, आणि शोधून शोधून तुझा पत्ता फोन नंबर काही सापडलं नाही. बरं ते असू दे रे आता. पंकज ऐक ना, तुला मला भेटावं असं वाटतंय का रे? अरे म्हणजे काय, हे काय विचारणं झालं? पंख होते तोड आते रे. पंख लावून वगैरे उडायची काही गरज नाही आहे. हे बघ, तुझ्या घरापासून मोजून 10 मिनिटांच्या अंतरावर मी तुला बोलवते. ओके मग लगेच येऊ का? नको नको आत्ता नको, परवा बुधवारी म्हणजे 6 वाजता. अगं माझं ऑफिस आहे त्या दिवशी, वर्किंग डे आहे. पण माझ्याकडे तुला भेटण्यासाठी फक्त 30 वेळ आहे. हां आत्ता बघी, तू माझ्या ऑफिसच्या डायरेक्टर सारखी बोलतेस. होय की नाही एवढंच सांग. तुला नाही म्हणायची हिंमत आहे का माझ्या? येतो बाई येतो. रंगमंचावर हळूहळू प्रकाश पडतो. घड्याळात संध्याकाळचा 6 टोला वाजतो आणि त्या क्षणी दारावरची बेले वाजते. दारात पंकज खेडेकर उभा असतो. प्रिया पांढऱ्या रंगाच्या पंजाबी सूटमध्ये असते. हाताच्या इशाऱ्याने त्याला आत येण्यास सांगते, आणि आत येतात तो तिला हलकेसे आलिंगन देऊन अभिवादन करतो आणि म्हणतो, काही म्हणजे काहीच फरक पडला नाही हा तुझ्यात. पूर्वी होती तशीच गोड दिसतेस आणि तशीच गोड हसतेस सुद्धा. स्वतःची तारीफ ऐकून प्रिया अधिक खुश होते आणि म्हणते, तू सुद्धा जराही बदलला नाही आहेस. 40 आहेस पण अगदीच 25 वाटतोयस की?
काहीतरीच काय अगं माझी दोन पोरं कॉलेजला जायला लागली आहेत आणि त्या कॉलेज कुमारांचा बाप आहे मी काहीतरीच काय आपलं पंचवीशीतला वाटतोस कसली गोड येत रे तुझी मुलं खरं तर त्या मुलांकडे बघूनच मी तुझ्या प्रेमात पडले होते माझी मुलं अजूनही तितकीच गोड आहेत आता तर त्यांच्या गर्लफ्रेंड त्यांच्यापेक्षा जास्त काय सांगतोयस गर्लफ्रेंड पण आता म्हणजे काय तू अजून त्याच कंपनीत आहेस का रे पंकज काय करणार तू गेलीस US निघून तुझ्या नवऱ्यासोबत आम्ही बापडे कुठे जाणार करतोय खर्डेगाशी अजून त्याच कंपनीत हां पण माझं टेबल बदललं आता एक छानसं मोठं केबिन मिळालंय एका दृष्टीने बरंच झालं म्हणा कारण जुन्या टेबलाकडे पाहिलं की तुझी आठवण यायची तू माझ्या समोरच्या टेबलावर तू गेल्यावर माझ्या समोरच्या टेबलावर अनेक मुली आल्या आणि गेल्या प्रज्ञा कविता राकेश विकास थोडे धोंडे सर आणि सुवर्णा मॅडम आहेत का रे अजून तिथं प्रज्ञा आणि धोंडे सर अजून आहेत पण बाकीचे वेगवेगळ्या कंपनीत गेले सुवर्ण मॅडम गेल्या वर्षी रिटायर्ड झाल्या कधी माझी आठवण काढलीत की नाही तुम्ही अजूनही काढतो पण तू मात्र अचानक गायब झालीस कुणालाही न सांगता कधी US निघून गेलीस ते कळलं सुद्धा नाही अगं जाताना कमीत कमी मला तरी कळवायचं नाही वाटलं तुला पंकज खरं सांगू का तुझ्यापासून तोंड लपवूनच गेले मी का तोंड लपवायचं काय कारण तुझे माझे अनैतिक संबंध हॅलो ए बाई कमीत कमी तू तरी त्याला अनैतिक म्हणू नकोस लोकांनी मला काही म्हणव ऑफिसच्या पिकनिकला तू तुझ्या दोन्ही मुलांना घेऊन आला होतास एक मुलगा 1 वर्षाचा आणि दुसरा 2.25 वर्षाचा बरोबर ना राईट पण त्यांच्यासोबत माझी बायको देखील होती तिचा चेहरा फारसा आठवत नाही रे पण तुझी दोन गोंडस मुलं मात्र आजही माझ्या डोळ्यासमोर येतात त्या मुलांना जन्म देणारा बाप म्हणून मला तुझं खूप आकर्षण वाटलं त्यावेळेस तुझ्याकडे मी पुरुष म्हणूनच पाहिलं मला मोह झाला असंच एखादं बाळ माझ्याही पदरात असावं म्हणून समजू शकतो प्रिया मी आपण भेटलो त्यावेळेला तुझी 30 झालेली होती पण कूस मात्र उजवली नव्हती एकदा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये आपण कॉफी पित असताना तू मला डायरेक्ट विचारलंस मला आई व्हायचं आहे मदत करशील खरं सांगू प्रिया माझी आई कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला होती माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं आणि सुदैवानं मला लगेच नोकरीही मिळाली होती आईनं हात जोडून विनंती केली की मला माझं नातवंड बघून डोळे मिटायचे मी आईच्या शब्दाबाहेर नव्हतो वयाच्या 22व्या वर्षी आमच्या गावच्या एका मुलीशी माझं लग्न झालं 25व्या वर्षापर्यंत 2 मुलंही झाली आईनं पहिल्या नातवंडाचं तोंड पाहिलं की मग डोळे मिटले हेच काय ते माझं समाधान पण तुला सांगू प्रत्येक तरुण मुलाच्या मनात असतं की छानपैकी कोणाच्या तरी प्रेमात पडावं नि मग लग्न करा पण तो विचार विचारच राहिला आता माझी बायको सोनी खूप चांगली निघाली पण तिच्याबरोबर मी फक्त आणि फक्त संसार केला आणि तू जेव्हा मला हा विचित्र प्रश्न विचारलास तेव्हा मला तुझी कणव नाही आली पण तुझ्या धाडसाचं कौतुक वाटलं म्हणजे आपल्यात तसे प्रेमसंबंध वगैरे कधीच नव्हते पण अतिशय प्रेमाने असं 8-10 वेळा तरी आपण एकत्र आलो होतो पण ज्या कारणासाठी एकत्र आलो ते मात्र सफल होऊ शकलं नाही याचं शल्य मनात आहेच अजून खरं सांगू त्या भेटीदरम्यान
मी तुझ्या प्रेमातच पडत गेलो, तुझं माहीत नाही पण कदाचित तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त आई होण्याचाच विचार असेल। आणि अचानक एक दिवशी मला काहीही न सांगता निघून गेलीस तू, तेही साता समुद्र पार। प्रिया गुडघ्यात डोकं घालून हमसून हमसून रडू लागते। पंकज तिच्या बाजूला येऊन बसतो, तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, प्रिया अगं आपल्या नशिबात कदाचित तेवढे क्षण असतील एकमेकांच्या सोबतीचे। आयुष्यात खूप मिळालं रे, पण आई होता नाही आलं याचं दुःख आहेच। हे हॅलो विशाल, कसा आहे तुझा? तुला त्रास बीच देत नाही ना? मला मूल नाही झालं याबद्दल त्याने मला कधीच काही नाही विचारलं, पण आपल्या संबंधानंतरही मला मूल नाही झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोष माझ्यातच आहे। प्रिया परत रडू लागते। पंकज आता मात्र उठून सोफ्यावर जाऊन बसतो, थोडा वेळ शांत बसतो आणि म्हणतो, प्रिया अगं काही वर्षापूर्वी तू मला एक प्रश्न विचारला होतास, आज मला असाच एक प्रश्न तुला विचारायचा आहे, विचारू का? प्रिया रडणं थांबवते आणि पंकज नेमकं काय विचारणार याचं कुतूहल तिच्या मनात निर्माण होतं। ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते। प्रिया सोनीला जाऊन 4 वर्ष झाले। काय? होय, तिलाही माझ्या आईसारखाच गर्भाशयाचा कॅन्सर व्हावा, काय योगायोग आहे ना? पण खरंच असं का झालं असावं हे काय कळलं नाही। गेली 4 वर्ष एक वयस्कर बाई मी कामाला ठेवली आहे, तिच्या मदतीनं कसाबसा घर आणि संसार रेटतोय। बाबा आणि माझे नातेवाईक माझ्या मागे लागले की दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर। पण खरं सांगू तुला, तुझ्यानंतर मला दुसरी कोणीच आवडली नाही ग, का ते माहीत नाही, पण विशाल असताना मी असा प्रश्न तुला विचारावा का? आय नो माझं असं वाटणंही चुकीचं आहे, पण तरी विचारायची हिंमत करतो तुला, माझ्याशी लग्न करशील? असा प्रश्न पंकज विचारेल याची कोणतीच कल्पना नसल्यामुळे प्रिया प्रचंड दचकते, उठून सरळ आत निघून जाते। थोड्या वेळाने बाहेर येते, प्रियाचा तरुणपणीचा फोटो भिंतीवर लटकत असतो, त्याच्याकडे एकटक पाहत पंकज उभा असतो। प्रिया बाहेर येते आणि म्हणते, पंकज आयुष्यात मी जेव्हा तुला साथ घातली ना तेव्हा तू भरभरून साथ दिलीस मला, पण आता जेव्हा तू साथ घालतोयस ना तेव्हा मी तुला साथ देण्यास असमर्थ आहे रे, मला माफ कर। पंकज संथपणे चालत सोफ्यावर येऊन बसतो, दोघेही 5 मिनिटं काहीच बोलत नाही। थोड्या वेळाने पंकज उठतो आणि म्हणतो, हे प्रिया चल मी निघतो आता, स्वतःची काळजी घे आणि आयुष्यात कधीही माझी आठवण आली तर अवश्य कॉल कर, साथ घाल, तुला साथ द्यायला मी केव्हाही तयार आहे हे लक्षात ठेव, खात्री बाळग। तिच्या उत्तराची वाट न बघता पंकज जोरात दार ढकलून घराबाहेर निघून जातो। प्रिया खिडकीकडे जाऊन बाहेर बसते, हात उंचावून बाय बाय असं म्हणते, पण बहुधा पंकज मागे वळून बघत नाही, रंगमंचावर काळोख पसरतो। प्रिया घरात येरझारे घालते, खूप वेळ विचार करते आणि नंतर अजून एक फोन लावते। हॅलो नरेश। कौन कौन बोल रहा है? प्रिया मॅडम। अरे मॅडम जी आप बोल रही हो, कैसन हो? मला विश्वासच वाटत नाही, कसे आहेत तुम्ही आणि आता कुठे आहे? मॅडम तुमची खूप याद येते। मग मला भेटायला येतोस का जरा? हां हां जरूर, क्यों नाही,
सब काम छोड़ के आ जाऊंगा। आमच्या घराचा पत्ता विसरला नसशीलच, येत्या गुरुवारी 4 तारखेला संध्याकाळी 6 वाजता येऊ शकशील का? मॅडम जी काय पूछते हो आप, आपने हुकुम करने का। रंगमंचावर हळूहळू प्रकाश पसरतो, गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून प्रिया एरझाऱ्या घालत असते, बेल वाजते, प्रिया दार उघडते, दारात नरेश त्रिपाठी उभा असतो, तो प्रियाला विचारतो, नमस्ते मॅडम जी, अंदर आऊ क्या? अरे ये ना, किती बदलला आहेस तू। और आप भी तो। तो आत येतो आणि समोरच्या खिडकीच्या मार्बल कट्ट्यावर अंग चोरून बसतो। तो सभोवताली घरातल्या प्रत्येक वस्तूकडे पाहत राहतो, फक्त प्रियाकडे पाहायचं टाळत असतो। हे प्रियाच्या लक्षात येतं। नरेश, मी तुला नरेश म्हणू ना की नरेश जी? क्या मॅडम जी, आप भी मजाक करते हो, आप मुझे नरेश ही कहो पहले जैसा। आप तो स्कूल में थी तभी से इसी नाम से तो बुलाती थी। म्हणजे तुला अजून विसरताना आलं नाही आहे ते सगळं? नाही नाही, बिलकुल नाही। इतकी वर्ष महाराष्ट्रात राहतोयस, थोडं तरी मराठी बोलायला शिक की। जी जी मॅडम जी, म्हणजे तसं थोडा थोडा, नाही म्हणजे थोडा जास्त शिकलो। त्याच्या हिंदी उच्चारातले मराठी ऐकून प्रियाला हसू येतो, मग दोघे खळखळून हसू लागतात। खूप छान, आज तू माझ्याशी मराठीतच बोल। अरे भगवान, म्हणजे आज भी तुम्ही माझी ट्यूशन घेणार का? मी तुझी ट्यूशन घ्यायचे हे तुला आठवतंय तर अजून? हां हां बिलकुल, समजा याद है, तुम्ही पहिला शब्द शिकवला होता इस्कूल, इस्कूल माने शाला। अरे वा, तुला मला तर तसलं काहीच आठवत नाहीये। हां आणि मॅडम जी, ये रूम में बसून आपली ट्यूशन चालायची, तुमची मम्मी सांगायची की हेला थोडा मराठी शिकव, मग तुम्हाला भी एकदम टीचर झाल्यासारखं वाटायचं। हो आणि मग तू जमिनीवर बसायचास, मांडी घालून शांतपणे शिकायचास, मी मात्र खुर्चीवर हातात पट्टी घेऊन बसायचे। शाळेत जे जे शिकवलं ते शिकवायचे तुला, बरोबर ना? एकदम एकदम बराबर मॅडम जी, पण अभी घर में आने के बाद कुछ सगळं बदलला असं वाटतं। आपण दोघे किती बदललो ना। सच में काय करतोस तू आता? तेच आपला आवडीचा काम म्हणजे ड्रायव्हिंगचंच ना? जी मॅडम जी, पण आता माझे स्वतःच्या गाडीवर, माझ्याकडे आता 3 गाडी आहे। ड्रायव्हिंग म्हणजे तुझ्यासाठी किती आनंद होता नाही? खूप छान चालवायचंस गाडी तू, मला अजूनही आठवत आहे। आता पण मॅडम, ते वीकमध्ये एकदा तरी मुंबईच्या बाहेर जायचं काम करतो मी। मुंबईच्या बाहेर एक राऊंड मारली की एकदम मस्त वाटतं, तेव्हा आपल्या मनाला आनंद मिळतो। आणि मग दुसऱ्या 2 गाड्या? ते मॅडम कंपनीला, म्हणजे ते रेझोनन्स कंपनीला भाड्याने दिले, थोडा वाईज पैसा मिळतो। तुझी आता 50 ओलांडली असेल नाही रे? असेल नाही तर नसेल मॅडम जी, माझ्याकडे काय जन्माचा लिहिलेला कागद नाही। हे बघ, तू आमच्याकडे जेव्हा काम करायचास ना तेव्हा तुझं वय 18 जास्त असेल, नाही का? हे काय मॅडम आठवत नाही, पण असेल। पण ते शेजारचा चाचा होता ना, त्यांनी मला ड्रायव्हिंग लायसन्स बनवून दिला आणि गाडी चालवायला बी त्यांनीच शिकवला, म्हणजे त्यांचे टॅक्सीवर। प्रियाशी बोलता बोलता नरेश उठतो आणि तिच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसतो, थोडासा मोकळेपणाने तिच्याकडे पाहत आता
तो बोलू लागतो. बापरे, म्हणजे आमचीच गाडी पहिली की काय? नाही मॅडम, म्हणजे चाचाने मला सांगितलं होता की 2 वर्ष टॅक्सी चालवतो म्हणून तुम्हाला सांगायचं. नरेश, तू खोट बोलायचास. क्या करे मॅडम जी, ये पापी पेट का सवाल था ना. म्हणजे बघा, ते मुलुकमध्ये आमच्या घरामध्ये 10 जण होते खाणारे, आणि इन्कम काय नाही, पोट नव्हता भरत त्याच्यामुळे. बरं, असं जाऊ दे आता. पण आज एक प्रॉमिस करतो मी तुम्हाला, आज तुमच्याशी मी खोटा बोलणार नाही. मग सांग बरं आता, अजून तुला काय काय आठवत आहे आपल्यामधलं? हां, म्हणजे बघा, तुम्ही एकदा माझ्याकडे ते सायकल चालवायचा शिकायचा हट्ट केला. प्रिया अस्वस्थपणे हालचाल करू लागली. तिला तो प्रसंग अर्धवट आठवत होता, असे काहीसे भाव तिच्या चेहऱ्यावर. तो प्रसंग खरंच काढायची गरज होती का असंही तिला क्षणभर वाटून गेलं असा. तिच्या मनाची चलबिचल तिच्या शारीरिक हालचालीवरून दिसून येत होती. नरेश बोलताना एक पॉज घेतो आणि पुढे सांगत होतो, मॅडमजी तुम्ही ते वेळेला 7वी मंदी होता आणि रोज सकाळी शाळेत सोडायला आणि शाळेतून आणायला मी यायचा. त्याच्यामध्ये तुमच्या डॅडीला ऑफिसमध्ये सोडायचा आणि मम्मीला बँकेमध्ये, त्याच्यानंतर सब्जी मार्केटमध्ये, आणि कधी कधी तर तुमच्या आजीला मंदिरात पण घेऊन जायचा मी. त्याच्यामुळे मला तसा टाईम मिळाला नाही. पण ते दिवसला, असं बोलून नरेश बोलायचा थांबतो. बोल नरेश, जे जे मनात आहे ते बोल. मॅडमजी, ते दिवसला तुमचे आई बाबा साताऱ्याला लग्नाला गेले होते. ते सकाळी 7:15 तुम्ही माझ्याबरोबर गाडीमध्ये बसला. आजीने मला सांगितलं होतं प्रियाला सोडून लगेच घरी ये, पण त्या दिवशी तुम्ही हट्टालाच पेटला मला सायकल शिकायचीच म्हणून. मग मला पण मनात आलं, आज मस्त चान्स आहे. म्हणजे फक्त सायकल शिकवायचं एवढाच हा. मग मी तुम्हाला गोरेगावच्या जंगलमध्ये घेऊन गेलो. रस्त्यामध्ये एका ठिकाणी आपली गाडी पार्क केली आणि भाड्याची सायकल घेतली. आणि मग बोलता बोलता नरेशला दम लागतो बोलते, तो बोलायचा थांबतो. प्रिया उठून स्वयंपाकघरात जाते, एका ट्रेमध्ये पाण्याचे 2 ग्लास भरून आणते. ते दोघे घटाघटा पाणी पितात. प्रिया प्रश्नार्थक चेहऱ्याने नरेशकडे पाहत. नरेश पुढे बोलू लागतो, मॅडम तुम्हाला आठवते मी तुमच्या पंजावर पंजा ठेवून तुम्हाला हँडल कसा पकडायचा ते सांगितलं आणि मग तुम्हाला सायकलवर बसवलं. तेव्हा चढवताना तुमचा माझा हात. तुझा हात माझ्या पार्श्वभागावर ठेवलास, बरोबर ना नरेश? सॉरी मॅडम, पण ते सायकल जेंट्स होती ना, आणि त्याची सीट पण उंच होती एकदम हाईटला, आणि तुम्ही बी सायकलवर पहिल्यांदाच बसत होता, आणि मी बी पहिल्यांदाच तुम्हाला सायकलवरती बसताना स्पर्श केला. पण त्याच्यानंतर मी एकदम एक्साइट झाला. तुमच्या शाळेच्या युनिफॉर्ममधून तुमचे दिसणारे पाय याच्याने मी एकदम वेडा झाला. तेव्हा मी एकदम तुम्हाला मिठी मारली. तुम्ही लय घाबरले आणि मोठ्याने ओरडला. पण त्या सुनसान जागावर जवळपास कोणीच नव्हता. मी घाबरलो आणि तुमच्या तोंडावर माझ्या हाताचा पंजा ठेवला, तेव्हा तो तुम्ही जोरात चावला. असं म्हणत नरेश आपल्या उजव्या हाताचा पंजा प्रियासमोर धरतो. त्यावर अजूनही टाके घातल्यासारखे जुने घाव दिसतात. पुढे काय झालं? हे बघा मॅडम, आपण त्याच्यानंतर जंगलात एकदम आतमध्ये गेलो होतो.
माझ्या रक्त वाहत असलेल्या हे हातावरती मीच माझ्या खिशातनं रुमाल काढून बांधला. तुम्ही तसं हळूहळू रडत होते, पण मी तुम्हाला सांगितलं आपण आता घरी जाऊया, माझ्या मागे डबल सीट बसा. तुम्ही बोललात मी सायकलवर बसणार नाही, मी चालत चालत घरी जाणार. मग मी तुम्हाला परत समजावला, तुम्ही चालत आलात तर उशीर होईल, रात्र होईल, आणि हे जंगलामध्ये वाघ आणि सिंह पण आहे, पण तरीसुद्धा तुम्ही काय सायकलवर बसायला तयार होणार. एवढ्यामध्ये इतक्यात एक मोठा लांब सडक साप आपल्या समोरून सळसळत निघून गेला आणि मी किंचाळले. मग तुला घट्ट मिठी मारली. तो क्षण जणू आत्ताच अनुभवतोय असं प्रियाला वाटून जात, आणि ती आपले दोन्ही हात कानावर ठेवते. खरं मॅडम, ते वेळेला तुम्ही मला मिठी मारली, पण तेव्हा मी अजिबात एक्साइट झालो नाही हा, पण तुमच्या डोक्यावर एक मायाने हात फिरवत राहिले. हळूहळू तुम्ही शांत झाला, तुमचे डोले उघडले आणि मी बोलल्याप्रमाणे गपचूप माझ्या मागे सायकलवर बसला, माझ्या कमरेला घट्ट धरून. आपण जेव्हा घरी पोचलो तुमच्या, तेव्हा तुमची आजी बंगल्याच्या बाहेर येऊन वाट बघत उभी होती. हो, आठवत आहे मला. मी आजीला जाऊन घट्ट मिठी मारली. आजी तुला खूप ओरडायची, पण तू म्हणालास की गाडीचे टायर पंक्चर झाले होते. पण ते वेळेला आपण तुमची शाळा सुटायच्या वेळी घरी गेलो, पण तुम्ही तुमच्या आजीला माझ्याविषयी काय बी बोलला नाही, कारण त्यानंतर लय दिवस मी तुमच्याकडेच सर्व्हिसला होतो. होय, पण का सांगितलं नसावं याचा आता विचार करते. मॅडम जी, दादी कहाँ है? ती केव्हाच गेली. अरे भगवान, और आपके मम्मी और डैडी? माझ्या US च्या घरी मॉर्निंग वॉक घेऊन परतत असताना एका ट्रकने उडवलं त्यांना, दोघेही गेले. बहुत बुरा हो गया, ये भगवान भी ऐसा क्यों करता है अच्छे लोगों के साथ में. एकदम चांगला फॅमिली होता तुमचा मॅडम, आणि माझी भी पहिलीच सर्विस होती. तुमचे वडील एकदम भला माणूस, मला कधी भी पैसे द्यायचे गरज लागली तेव्हा, आणि तुमची आई, तुमची मम्मी, ते पण मला प्रेमाने खायला द्यायची. हो ना. पण मॅडमजी, ते दिवसाच्या नंतर तुम्ही माझी ट्युशन का बंद केली? आता ते ट्युशन चालू असती तर मी कदाचित मोठा बॅरिस्टर वगैरे पण झालो असतो ना. यावर दोघे खळखळून हसतात. मग मात्र नरेश थोडासा गंभीर होत म्हणतो, ते मॅडम तुम्ही काल फोन केला ना, त्याच्याबरोबर मी लगेच आलो, कारण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माझ्या मनामध्ये एकदम शरमची भावना होती. ते वेळेला तुम्ही एकदम लहान होता, मी तुमच्याबरोबर असा वागायला नको होता. ते वेळेला काही जमला नाही, पण आज हात जोडून माफी मागतो. मुझे माफ कर दो मॅडमजी, असं म्हणत नरेश उभा राहतो, कमरेतून खाली बघतो, दोन्ही हात जोडून डोळे मिटून प्रियासमोर उभा राहतो. नरेश असं काही करेल असं प्रियाला कदाचित वाटलं नसावं, त्यामुळे तीही उठून उभी राहते आणि म्हणते, अरे तशी चूक माझीच होती ना, मी तुला सायकल चालव म्हणून हट्ट केला होता. पण मॅडमजी, मुझे बताइए ना, आपने माफ किया ना मुझे? सच बोलू तो तुमच्याकडे कामाला राहून 7-8 महिना झाले होते, पण कधीच माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी पाप नव्हता. ते दिवसला जे काय घडलं ते चुकीचा होता,
पाप होता। प्रिया काहीच न बोलता घरात जाते आणि चॉकलेटचा एक टोका घेऊन बाहेर येते। नरेशला देत म्हणते, हे घे हे तुझ्या मुलांसाठी। तसं नरेश खाली मान घालून ते स्वीकारतो आणि विचारतो, मॅडम मेरे घरवाले के बारे में, बच्चों के बारे में कुछ पूछा नहीं आपने। यावर प्रिया काहीच बोलत नाही, पण तुम्ही मला भेटायला बोलवला आणि माफी मागायची संधी दिली। खरं सांगू, एक मनामधला बोजा उतरला। असं म्हणत हातातले खोके सांभाळत तो परत एकदा मला दोन्ही हात जोडून नमस्कार करतो आणि घराबाहेर पडतो। मला नरेशला भेटायला बोलवावंसं का वाटलं? प्रिया फोन बंद करते, दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबते, 5 मिनिटे डोळे मिटून डोळे बंद करून घेते, हातात डायरी घेते आणि मोबाईलवर एक नंबर फिरवते। हॅलो दिनेश बिघोरे आहेत का? येस बोलतोय। आपण? प्रिया साठे बोलते। ओ माय गॉड प्रिया, तू फोन केलास मला, आय डोंट बिलीव। आणि आफ्टर सो मेनी इयर्स कशी काय आठवण आली माझी? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा नंबर कसा मिळवलास? आठवण तर आहेच रे, या तंत्रज्ञान युगात सोपं आहे आणि नंबर मिळवणं। फेसबुक जस्ट डायल आणि कितीतरी ॲपद्वारे फोन नंबर शोधता येतोच। माझ्या माहितीप्रमाणे प्रिया म्हणजे प्रिया साठे त्यावेळची आणि आत्ताची प्रिया सरपोतदार, राईट? तुझी माहिती अजिबातच चुकीची नाही हां। पण दिनेश, आपण प्रिया साठेला भेटू इच्छिता का? ऑफकोर्स, नक्की भेटेल। ठीक आहे, 5 तारखेला सकाळी 10 वाजता येशील ना? येस, पण कुठं? माझ्या घरी। शुअर, नक्की येतो। अगं तुझ्या पायावर डोकं ठेकून मला तुझी माफी मागायची आहे। भेटू आणि बोलू या विषयावर। प्रिया गुलाबी नाईटीमध्ये असते, मोबाईलची रिंग वाजते, प्रिया फोन उचलते। हॅलो हॅलो, मी दिनेश बोलतोय। हां बोल ना दिनेश। प्रिया तू मनाने इतकी मोठी आहेस की मला भेटायला बोलवलंस, पण खरं सांगू मला लाज वाटते ग तुला भेटायची। प्रिया काहीच बोलत नाही। अर्धा मिनिटानंतर दिनेश पुन्हा बोलू लागतो, त्यावेळी मी असं वागायला नको होतं ग। असो, पण क्या करे, दिल तो पागल है, मी तुझ्या प्रेमात फार पागल झालो होतो, पण तू मात्र मला अजिबात भाव देत नव्हतीस आणि म्हणूनच। जाऊ दे रे, खूप पाणी वाहून गेलंय, कशाला तो विषय काढतोस? त्या घटनेला आता 25 वर्ष तरी झाली असतील। आपण ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होतो ना? हो ना, आपल्या कॉलेजची पिकनिक गेली होती विभावरी नदीच्या काठी आणि आपण सर्वजण पाण्यात उतरलो होतो। तू थोडीशी पुढे गेलेली दिसलीस, एकटीच होतीस, मग मी सुद्धा तुझ्या मागोमाग आलो। सगळेजण पाण्यात दुंबत खेळत मजा करत होते। मला पाहताच तुझ्या लक्षात आलं की आपण ग्रुपपासून फार दूर गेलेलो। जाऊ दे रे। नाही नाही, मला बोलू दे प्रिया, खूप वर्षाचं मळब आहे मनावर, मला बोलू दे। बोल मग। तुला मी म्हटलं की या क्षणी माझ्या प्रेमाला होकार दे, नाहीतर तुला या पाण्यात बुडवून मारून टाकेन। हे वाक्य ऐकताच मी इतक्या जोरात किंचाळले आणि आपले दोघे तिघे मित्र आपल्या जवळ आले। त्यांनी मला विचारलं, काय झालं काय झालं? मी म्हटलं काहीतरी पायाला चावलं बहुधा। तू माझ्या या वाईट वागण्याबद्दल कुणाला काहीच सांगितलं नाहीस। का सांगितलं नाहीस याचं आजही मला नवल वाटतं। का केलंस असं तू? या आठवणीने
मी आजही तळमळतो, पण त्यानंतर तू बोलणं मात्र बंद केलंस आणि माझी पुन्हा कधी हिम्मत झाली नाही तुझ्याशी बोलायची. मला कळत होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे ते, त्यामुळे तू असं काहीही करणार नाहीस याची मला खात्रीच होती. येस, मी फक्त तुला धमकी देऊन तुझं प्रेम मिळवायचा प्रयत्न करत होतो. खरं प्रेम करणारा माणूस आपल्या प्रियकराचा खून करूच शकत नाही. असो, त्या प्रसंगानंतर तू माझ्याशी कधीच बोलला नाहीस, कोणतीही वाईट कृती केली नाहीस, त्यामुळे मला आज तुला भेटावंसं वाटलं रे. थँक्स, थँक्स अ लॉट प्रिया. माझ्याविषयी त्यावेळी तू कोणाकडेच काहीच बोलली नाहीस आणि आजही माझ्या त्या काळातल्या भावना समजून सगळं शांतपणे बोलत आहे. खरं सांगू प्रिया, फक्त फोनवर एकदाच सांग की मला तू माफ केलंस. मला खरंच खूप गिल्टी वाटतंय गं, तुला तोंडे दाखवावं असं वाटत नाही, म्हणूनच मी तुझ्या घरी येणं टाळलं. ठीक आहे दिनेश, मी तुला केव्हाच माफ केलं. पण दिनेश, फक्त एक गोष्ट मात्र आज मला तुझ्याशी बोलावीशी वाटते. बोल ना, तुला माझ्याशी काहीतरी बोलावं असं वाटतंय हेच माझ्यासाठी खूप आहे. त्या दिवशी तू मला बुडवशील असं म्हणण्याऐवजी जर म्हटलं असतंस ना की तुझ्या डोळ्यासमोर स्वतः पाण्यात उडी मारून आत्महत्या करेन, तर कदाचित माझ्या मनात कुठेतरी तुझं प्रेम रुजलंही असतं. गुड बाय दिनेश. असं म्हणत दिनेशच्या कोणत्याही उत्तराची वाट न पाहता प्रिया मोबाईल बंद करते. रंगमंचावर काही क्षणासाठी काळोख पसरतो. अंक दुसरा. प्रिया मोबाईल बंद करते, खाली मान घालून बराच वेळ शांत बसून राहते आणि मग मोबाईलवर बोटं फिरवत एक नंबर शोधून काढते आणि तो नंबर लावते. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? सर, मी प्रिया बोलते. प्रिया म्हणजे प्रिया साठेच ना? हो सर, प्रिया साठेच. कशी आहेस बाळ प्रिया? आई कशी आहे तुझी? आई आणि बाबा दोघही एका अपघातात गेले. काय? हो सर, त्यामुळे हा बंगला विकायचा आहे, त्यासाठी मी मुंबईत आले. सर, तुम्ही जर आज मुंबईत आहात का? होय, कालच दुबईहून परतलो मी. अजून निदान आठवडाभर तरी मुंबईतच आहे. मला तुम्हाला भेटावंसं वाटतंय, 5 तारखेला येऊ शकाल का मला भेटायला घरी? म्हणजे चरईमधलंच घर ना? हो हो, चरईमधलंच घर. ठीक आहे, येऊ शकेल, पण सकाळी थोडा बिझी आहे मी. दुपारी किंवा संध्याकाळी? हो हो, संध्याकाळी 6 वाजता भेटूया सर, येऊ शकाल ना? चालेल. ठीक आहे, मग मी वाट बघते तुमची. नाजूक पांढऱ्या फुलांची कॉटनची साडी नेसून प्रिया तयार होते. दारावरची बेल वाजते. प्रिया उठून दाराकडे जाते. दार बहुधा उघडेच असते. बापटसर घरात प्रवेश करतात. रुबाबदार व्यक्तिमत्व, अंगात पांढरा कुर्ता पायजमा आणि वर काळा कोट. या सर, आत या ना, तुमचीच वाट पाहते. असं म्हणत प्रिया सरांचे मनापासून स्वागत करते. खूप दिवसांनी भेटतोय नाही आपण? प्रत्यक्षात. म्हणजे मी समजलो नाही प्रिया. सर, पंडित अविनाश बापट हे संगीत क्षेत्रातील महत्त्वाचं नाव आहे. तुमचे अनेक कार्यक्रम यूट्यूबवर बघते ना मी. अरे वा, माझे कार्यक्रम मी पाहावे इतकंही तांत्रिक ज्ञान माझ्याकडे नाही ग. आणि ते एका दृष्टीनं बरंच आहे म्हणा, नाहीतर सगळा वेळ त्याच्यातच वाया गेला असता. असं म्हणत मनापासून हसत हसत ते सोफ्यावर बसतात. प्रिया, बाळ तुझं लग्न झालं का? हो सर,
पण तुम्ही लोकांनी मला लग्नाला बोलवलं नाही. नाही सर, कोणालाच बोलवलं नाही. आम्ही कोर्ट मॅनेज केलं. ठीक आहे, काय करतात तुमचे हे? जनरल मॅनेजर आहेत रुटलिंग नावाच्या एका कंपनीमध्ये. अरे वा, आज मला त्यांच्या भेटीचा योग आहे का? नाही नाही, काय झालं ना, कामानिमित्तानं नाशिकला गेलेत ते. कदाचित आज रात्री उशिरा, नाहीतर उद्या परततील. किती सराईतपणे प्रिया खोटं बोलत होती याचं तिला स्वतःलाही नवल वाटलं, आणि सरांना काही कळलं नाही याचं समाधानही तिच्या चेहऱ्यावर दिसून आलं. तुम्ही अजूनही संगीत शिकवता? कला क्षेत्रात निवृत्ती हा शब्द अस्तित्वात नाही प्रिया, बापट सर हसत हसत बोलतात. सर मी चहा घेऊन येते, विदाऊट शुगर विदाऊट मिल्क आलं टाकून कडक चहा केलाय तुमच्यासाठी. हो चला, म्हणजे तुमची आवड बदलली नाही तर. छातीवर हात ठेवत समाधानाने प्रिया बोलते, तशा खूप गोष्टी बदलल्या पण खाण्यापिण्याची आवड नाही बदलली फारशी. प्रिया स्वयंपाकघरात जाते, बापट सर हातवारे करत गाणं गुणगुणतात. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका. प्रिया हातात ट्रे घेऊन येते, त्याच्यात दोन पाण्याचे ग्लास, दोन चहाचे कप आणि बिस्किटांची प्लेट असते. ती टिपॉयवर चहा ठेवते, त्यातील एक बिस्किट उचलत सर म्हणतात, मी फक्त ग्लुकोज बिस्किट खातो हे अजूनही तुझ्या लक्षात आहे तर. तुम्ही आमच्या घरी यायचा तेव्हा मीच चहा करायचे आणि बिस्किटही मीच आणून द्यायचे ना सर. दोघे चहा आणि बिस्किटाचा आस्वाद घेतात. प्रिया, तुझ्या आईला शास्त्रीय संगीत शिकण्याची आवड होती आणि ती खूपच सिन्सिअर होती, पण दुर्दैवानं तिची प्रगती होऊ शकली नाही याचं मला खूप वाईट वाटायचं, त्यामुळे मी तिला शिकवायचं सोडून दिलं. सर तुम्ही याच कारणासाठी आईला शिकवायचं सोडलं? त्यांच्या डोळ्याकडे थेट पाहत प्रिया प्रश्न विचारते. तसे ते अस्वस्थपणे हालचाल करत म्हणतात, तशी आणखी काही कारणं होती म्हणा, पण ते जाऊ दे, आता आई राहिली नाही आणि ती कारणंही राहिली नाहीत. बरं, तुझ्या संसाराविषयी काहीतरी सांग ना मला, मला ते ऐकायची खूप उत्सुकता आहे. म्हणजे तसं तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय की तू सुखात असावीस. सर विषय बदलू नका, मला दुसरी कारणंही ऐकायची आहेत. प्रिया, तू बऱ्यापैकी मॅच्युअर्ड झाली असशील असं मला वाटतं, त्यामुळे आपण हा विषय इथेच थांबवला तर बरं होईल. नाही सर, माझ्या मनात खूप किलमिश आहेत. आपण बोलूया या विषयावर मन मोकळेपणाने. ठीक आहे, ऐक तर. बापट सर उठून उभे राहतात, उजव्या हाताने अंगुली निर्देश करतात. मी इथं बसायचो खाली भिंतीला पाठ टेकून, माझ्यासमोर पेटी ठेवलेली असायची आणि तुझी आई माझ्यासमोर बसायची. तू तिथं त्या समोरच्या डायनिंग टेबलवर असायचीस. चार खुर्च्यांची तोंडं चार दिशेला असूनही तू फक्त माझ्याकडे समोर पाहत बसायचीस. अभ्यासाची पुस्तकं समोर असायची तुझ्या, पण पूर्ण वेळ फक्त माझ्याकडे बसत पाहत बसायची. आठवत आहे मला. मला सांग, असं का करायचीस तू? तुम्हाला माहीत होतं तेव्हाही माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे ते. हे बघ प्रिया, अगं तुझ्या आईपेक्षाही वयाने मोठा होतो मी. तुमची 6 फूट उंची, तेजपुंज चेहरा,
निळसर घारे डोळे दणकट शरीर असते सगळं आकर्षित करायचं मला. अंगात रंगीत कुर्ता आणि पांढरा चुडीदार पायात कोल्हापुरी चपला तुम्ही येताना त्याचा कर्र कर्र आवाज अनेकदा समरस होऊन गाताना तुमच्या तुमच्या चेहऱ्यावर होणाऱ्या हालचाली पेटीवरची तुमची हलणारी लांब सडक बोट मी एकटक पाहत बसायचे आठवतंय मला. तुझ्या त्या एकटक पाहण्यामध्ये अगतिकता जाणवायची मला पण तरीही कधी तालसूर चुकला नाही तुमचा. अगं हाडाचा पंडित होतो ना मी तेव्हाही आणि आत्ताही. सर किती विक्षिप्तपणे वागलीस तू माझ्याशी. प्रिया सोफ्यावरून उठते आणि इकडे तिकडे फेऱ्या मारू लागते. हळूहळू एक एक शब्दानंतर थांबत ती बोलू लागते. त्या दिवशी आमच्या एका जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे आई बाबा आणि आजी तडकाफडकी तिथे निघून गेले. त्या काळात तुमच्याकडे फोन नव्हता त्यामुळे काहीच कळवता आलं नाही. तुम्ही घरी आलात मी दार उघडलं तुम्हाला काही सांगायच्या आतच मी तुम्हाला घट्ट मिठी मारली. बापट सर त्या आठवणीनं अस्वस्थ होतात आणि प्रियाला म्हणतात बस बस झालं. मी तुमचा हात खसकन ओढून तुम्हाला आत घेतलं आणि म्हणाले होते की रात्री उशिरापर्यंत घरी कोणीच येणार नाही आहे. मला तुमच्यात विरघळून जायचं आहे. माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही रागाने लाल बुंद झाला होतात म्हणाला प्रिया हे आकर्षण आहे प्रेम नाही. आयुष्यात एकतर्फी प्रेम कधीच सफल होत नाही. माझं प्रेम फक्त माझ्या संगीत साधनेवर आहे बाकी कशावरही नाही. आवर आवर स्वतःला आवर. एक दिवस तुला तुझं प्रेम मिळेल असं बोललात आणि तुम्ही निघून गेलात सर. प्रिया असं बोलत असताना बापट सर सैरभय होता. हॉलच्या खिडकीमधून दूरवर बाहेर पाहत उभे राहतात. प्रिया पुढे बोलते सर काहीतरी बोला ना सर. बापट सर आपली मान वळवत नाही ते तिथंच उभे राहतात शांतपणे. प्रियाचे डोळे भरून येतात. ती चालत चालत पुढे जाते त्यांच्या पुढे वागते आणि त्यांच्या पायावर आपले दोन्ही पंजे टेकवत म्हणते सर मी तुम्हाला दिलेल्या मनस्तापाबद्दल मला इतक्या वर्षांनी का होईना आज माफी मागायची आहे. करा ना मला माफ. बाळा तुला मी त्या दिवशीच माफ केलंय आणि माझ्या देवालाही सांगितलंय की तुला माफ कर म्हणून. हे बोलताना त्या आपले दोन्ही हातांनी प्रियाला आशीर्वाद देतात आणि तिचे दोन्ही खांदे धरून तिला उठवतात. मनापासून धन्यवाद सर. पण एक विचार आयुष्यात अनेक पुरुष भेटले पुरुषांची मानसिकताही कळते मला पण त्या दिवशी संधी असूनही तुम्ही त्याचा फायदा का उठवला नाही. तुझ्या मनातली चलबिचल मी खूप महिने अनुभवत होतो ग. मी यायची वेळ झाली की तू गॅलरीत येऊन उभी राहायचीस. दूरवरूनही मला दिसायचं ते. मी बेल वाजवायच्या आत तू दार उघडायचीस. नटून थटून समोर पुस्तकं घेऊन बसायचीस. तुझ्या चेहऱ्यावरचे भाव सहज वाचता यायचे मला. चहा देताना देखील मुद्दाम माझ्या बोटांना स्पर्श करायचीस. तू माझ्या प्रेमात पडली आहेस हे कळायचं ग मला. मग का नाही दिलात माझ्या हातात हात सर. प्रिया मी 10वीनंतर सगळी आकर्षणं सोडून संगीत क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं त्यामुळं तरुणपणात देखील कोणाच्या प्रेमात पडलो नाही. त्यावेळेला तू पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतीस. साधारणपणे 22-23 वर्षाची अशी सुंदर होतीस आकर्षकही होतीस पण तुझ्या दुप्पट वयाचा होतो ग मी. बापट सर बोलत असताना प्रिया मध्येच म्हणते मला चाललं असतं सर. अगं वेडे तुला चाललं असतं पण तुझ्या आई वडिलांना समाजाला चालण्यासारखी गोष्ट नव्हती ती.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अंतर्मनाला देखील ते पटण्यासारखं नव्हतं. सौभाग्यवती प्रिया अविनाश बापट, किती छान वाटतंय नाही सर हे नाव. प्रिया कुठल्या तरी तंद्रीत गेली, तिला कसलंच भान नव्हतं. तिला तंद्रीतून बाहेर काढण्यासाठी बापट सर ओरडून बोलतात, प्रिया तू कोणाची तरी सौभाग्यवती आहेस, हा विचार देखील तू मनात कसा ठेवू नयेस. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे, भानावर ये. प्रिया भानावर येते आणि म्हणते, खरं आहे सर, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आज आपल्या देशात नाही तर परदेशातही संगीत क्षेत्रातलं एक अजरामर नाव आहे तुमचं, पंडित अविनाश बापट. याचा आपल्या देशवासियांसहित मलाही फार अभिमान वाटतो. प्रिया मला तू इथं बोलवायला नको होतंस ग, असं म्हणत बापट सर परत खिडकी बाहेर पाहू लागतात आणि प्रिया हसरत जयपूर यांचं गाणं म्हणू लागते. अजहून आए बालमा सावन बीता जाए. तिच्या गाण्यानं बापट सर चमकून मागे बघतात आणि म्हणतात, प्रिया अगं किती चांगली गातेस तू, तुझ्या बाबतीतली ही एवढी महत्त्वाची गोष्ट मला कशी माहीत नव्हती. हो सर, गाते मी. मी जे काही थोडंफार गाते ती तुमचीच तर कृपा आहे. तुम्ही आईला शिकवताना मी ऐकायची आणि मग आईच्या सोबतीनं प्रॅक्टिसही करायची. मग मला सांग, त्यावेळेला तू मला तुझं गाणं का नाही ऐकवलंस. अगं ऐकवलं असतंस तर, असं म्हणून बापट सर दोन्ही हातांनी आपलं डोकं गच्च धरून बसतात. काही मिनिटांनी उठतात आणि म्हणतात, प्रिया बेटा ऐकव ते गाणं, पुन्हा ऐकव, कानांना खूप सुखद वाटतंय, माझ्या मनावरचं सारं मळब उतरतंय बघ, सुरू कर बाळा. प्रिया गाणं म्हणत असताना रंगमंचावर हळूहळू प्रकाश कमी होत चालतो आणि एका क्षणी बापट सर आपल्या पोटाला लावलेलं गुलाबाचं फूल टिपवायवर ठेवून निघून जातात. गाणं संपल्यावर प्रिया डोळे उघडते, अस्वस्थपणे इकडे तिकडे बापट सर गेल्याचं तिच्या लक्षात येतं. तिचं लक्ष समोरच्या टिपवायकडे जातं, गुलाब उचलून ती सुंगते आणि छातीशी धरून हमसामशी रडून अंग आकर्षून सोफ्यावर आडवी होते, रंगमंचावर पूर्ण काळो. प्रिया फोन खाली ठेवते, दोन तीन येझाऱ्या घालते आणि नंतर सोफ्यावर बसते. जसं माझं आयुष्य होतं तसंच सगळ्यांचं असतं का? प्रत्येक बाईच्या आयुष्यात खूप सारे पुरुष येतात का? त्या सगळ्या पुरुषांना त्या बाईविषयी आणि त्या बाईला त्या पुरुषांविषयी नेमकं काय वाटत असावं? एक बाई तिच्या आयुष्यात किती पुरुषांच्या मनानं आणि शरीरानं जवळ जाते? तिच्या आयुष्यात आलेले पुरुष काही काळानंतर तिला भेटतात का? वयाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर पुरुषांविषयीच्या मानसिकता बदलत जातात का? माझ्यावरचे संस्कार कमी पडले का? संस्कारांच्या पलीकडे जाऊनही स्त्री पुरुष ओढ असतेच ना. माझं काही चुकलंय का? काय चुकलं, कुठे चुकलं? या सगळ्या चुकांना घेऊनच मला आता माझं आयुष्य रेटायचं आहे. नवीन चुका टाळून मला पुढे जायचं आहे. आता मला जे वाटतं ते तसंच्या तसं घडू शकतं का? हे अस्वस्थपणे फेऱ्या मारते, अचानक काहीतरी आठवल्यासारखं करून हातात मोबाईल घेते आणि फोन लावते. हॅलो, मी प्रिया बोलते. बोल बोल. अगं तुझा नंबर डिलीट नाही केला अजून. मनापासून धन्यवाद हा त्यासाठी. अगं बोल ना, आज कशी काय आठवण आली माझी? तुला भेटावंसं वाटतंय. हो रिअली? असं म्हणत विशाल खळखळून असतो. तू अजूनही तसाच बसतोस? तसाच म्हणजे?
पूर्वीसारखा? तसे फार दिवस नाही झाले, आणि तुझ्या भाषेत सांगायचं तर 8 महिने आणि 7 दिवस। विशाल, तुला आश्चर्य वाटलं असेल ना मी फोन केला म्हणून। प्रिया सोफ्यावरून उठून खिडकीकडे पाहते। नाही का नाही माहित नाही, मला तुला भेटावं असं वाटतंय। हो पण का आणि कशासाठी? किती रूडली बोलतोस रे, भेटल्यावर सांगितलं तर चालेल का? चालेल ना। सध्या कुठे आहेस? मुक्काम पोस्ट पुणे। मी इथे मुंबईत आली आहे। ग्रेट, येत्या शनिवारी संध्याकाळी घरी ये ना, येऊ शकशील? वेल, ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे दुपारी, ती संपवून साधारणतः 4:30 निघतो, म्हणजे रात्री 9:30 पोहोचू शकेल। चालेल, पण नक्की येशील ना? प्रियाचा स्वर कातर होतो। हे बघ, मी शब्दाचा आणि वेळेचा किती पक्का आहे हे तुला माहीत आहेच ना? हो सॉरी, भेटूया मग शनिवारी रात्री 9 वाजता। प्रिया फोन स्विच ऑफ करते आणि सोप्यावर पोहोचते। तिथं तिला झोप लागते, रंगमंचावर प्रकाश मंद होत जातो आणि पूर्ण काळोख पसरतो। घड्याळात रात्रीचे 9 वाजलेले असतात, दारावरची बेल वाजते। प्रिया नाईट सूटमध्ये, ती पळत जाऊन दार उघडते। दारातून विशाल सरपोतदार घरात येतो, तिला हॅलो म्हणत तो आपली लेदरची बॅग सोफ्यावर भिरकावतो, बूट तिथंच सोफ्यावर काढून ठेवतो, सोफ्यापुढं काढून ठेवतो आणि पायातले सॉक्स टिपॉयवर टाकतो। समोर ठेवलेल्या टिपॉयवरचे पाणी घटाघटा पितो। प्रिया पटकन बोलून जाते। दिवसभर ऑफिसमध्ये काम केलंस आणि पुणे मुंबई असा 4 तासांचा प्रवास करून आलायस, कमीत कमी हातपाय तरी धुवायचे होतेस। विशाल प्रियाकडे तिळकसपणे पाहतो आणि म्हणतो, प्रिया आपण साधारणपणे 8-1 महिन्यांनी तरी भेटतोय ना, मग कमीत कमी बोलण्याची सुरुवात या वाक्याने तरी करायला नको होतीस। असो, आता मला सांगा कशासाठी त्रास घेतलात आपण आम्हाला बोलवायचा? बरं सॉरी। सॉरी, आय हेट दिस वर्ड। म्हणजे आधी समोरच्याला दुःख व्हायचं आणि मग सॉरी म्हणायचं? अगं मला सॉरी म्हणण्यात तुझं अर्ध आयुष्य गेलं। तुला भूक लागली ना की तू खूप चिडचिड करतोस, चल आपण जेवून घेऊया आधी। नको, मी लोणावळ्याला फूड मॉलमध्ये सँडविच आणि कॉफी घेतली, त्यामुळे तासभर तरी काही नको आहे। हां, आता तू माझ्यासाठी जेवायला थांबली असशील तर जेवून घेऊ शकतेस। तसं माझंही थोडं खाणं झालं आहे, मला भूक वाटत नाही। बरं ठीक आहे, तासाभराने खाऊ आपण काहीतरी। विशाल आपल्या टायची गाठ सैल करतो, सोफ्यावरचा लोड मांडीवर घेतो आणि म्हणतो, कशी काय आठवण काढलीस माझी? आठवण काढली नाही, आठवण तर रोजच असते। किती काळ आपण एकत्र होतो? 20 वर्षाला 8 महिने कमी। बर, मग इतक्या दीर्घ काळात तू मला ओळखू शकली नाहीस याचंच वाईट वाटतं, पण तू बोलवल्यावर मात्र मी लगेच यायला तयार झालो। यातून काही बोध घेतलायस का? विशाल, माझी चूक माझ्या लक्षात आली आहे, एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी बोलावल्यावर तू नक्की येणार हे सुद्धा मला माहीतच होतं ना रे। हां, काय केलं आपण या 8 महिन्याच्या काळात? फ्लॉन्ट कंपनीमधला फुल टाईम जॉब पार्ट टाईम करून घेतला, मला जास्त मोकळा वेळ मिळू लागला ना, त्यामुळे साधारण 1 महिन्यापूर्वी ह्युमन माइंड इन डिफरंट स्टेज ऑफ लाईफ हा थीसिस पूर्ण करून ज्याच्यावर मी अभ्यास करत होते तो युनिव्हर्सिटीकडे सोपवला, आता फक्त ओरलची वाट पाहते आहे। ओ दॅट्स ग्रेट, म्हणजे काही दिवसातच मला तुला डॉक्टर प्रिया सरपोतदार असं संबोधावं लागेल। अरे बापरे, चुकलंच माझं, म्हणजे डॉक्टर प्रिया साठे की डॉक्टर प्रिया? विशाल, आपण काही दिवस एकमेकांपासून वेगळं राहू
असा निर्णय आपण दोघांनी एकमेकांच्या संमतीने घेतला ना, याचा अर्थ असा नाही की मी आपला खडा टाकून पाहिला, जे भारतात परतलीस म्हणजे मला वाटलं तू इथं स्थायिक व्हायच्या विचारात आहेस। नाही, हा बंगला विकून मी US परत जाणार आपल्या घरी। तुझ्या घरी? नाही विशाल, आपल्या घरी। त्या घराचा तू एक भाग होतास तसा आताही आहेस। तुझ्या स्टडी टेबलासमोरच्या खुर्चीवर मी कधीच बसले नाही। आपली डायनिंग हॉलमधली तुझी खुर्ची तशीच रिकामी असते। तुझे पेंटिंग्स मी वारंवार स्वच्छ केले। तू लावलेला पाईन वृक्ष अजूनही तसाच बहरलेला आहे, कारण मी तुझ्या माघारी तुझ्या इतकीच त्याची निगा राखली। 2 महिन्यापूर्वी जॉयसी गेली, जाताना शेवटचं म्याव म्याव करत होती, पण मला मात्र ती विशाल विशाल असं करते असंच वाटून गेलं। तिला मी आपल्या कंपाऊंडाच्या आतच पुरलं आणि तिथे तुझं आवडतं एकोनाईटचं झाड लावलं। बरं, थँक्स, थँक्स अ लॉट। बस इतकंच थँक्स आणि सॉरी, हे 2 शब्द मी तुझ्याकडूनच शिकलो। विशाल, एक प्रश्न विचार। व्हाय नॉट, अगं एक काय 100 प्रश्न विचारलेस तरी चालतील, पण एक लक्षात ठेव, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुझ्या मनासारखं असेल असं नाही। हं, मला खोटं बोलायला आवडत नाही आणि कोणी खोटं बोलत असलं तरी तेही आवडत नाही, तुझ्या लक्षात असेलच। एकटं राहण्याचा कंटाळा नाही आला तुला? एकटं? प्रिया, तुला माहीतच आहे ना की मी कधीच एकटा नसतो। अगं, कंपनीने मला देशाविदेशात व्हिजिटिंग हेड म्हणून महत्त्वाचं पद दिलं आहे, त्यामुळे दर 4th दिवसाला मी एका नवीन ठिकाणी असतो। नवीन माणसं भेटतात, नवीन क्लायंट्स भेटतात आणि हो, कितीतरी नवीन नवीन मैत्रिणीसुद्धा। अत्यंत बेफिकीरपणे विशालने उच्चारलेले हे वाक्य ऐकून प्रिया चिडते, थोडासा आवाज चढवून म्हणते, आपलं वेगळं होण्याचं माझ्या दृष्टीने हेच महत्त्वाचं कारण आहे। तू किती ती सहजपणे तुझ्या मैत्रिणी बदलतोस। हो, हॅलो, कोणत्या शतकात राहतेस तू? तुला मी समजावून समजावून सांगून थकलो। अगं, एखाद्या पुरुषाची पुरुषाशी जशी मैत्री असू शकते तशीच त्याची एखाद्या स्त्रीशी पण असू शकते। एखाद्या वेळेला गरज म्हणून एखाद्या पुरुषाचा स्त्रीशी संबंध आला तर त्यामुळे काय जग उडत नसतं। बायको, प्रेयसी, मैत्रीण या नात्यांना आता जगन मान्यता आहे, उगाचच प्रत्येक वेळेस त्याचा भाऊ करायचा हे मला तरी मान्य नाही। हां, काही माणसं खोटं बोलतात, खोटं वागतात, वाईट गोष्टी करतात आणि ते लपवून ठेवतात, आणि काही माणसं माझ्यासारखी स्वच्छ उघडपणे खरं खरं बोलून काही गोष्टी करतात, हाच काय तो फरक। आता बाकी ज्याला जे करायचं ते तो करतोच। आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आजपर्यंत मी तुला कधीही तुझ्या पूर्व आयुष्याबद्दल विचारलं? हा माझ्या मनाचा मोठेपणा लक्षात घे। खूप तावातावाने विशाल बोलतो आणि त्यानंतर ते दोघेही खूप वेळ गप्प बसून राहतात। विशाल टीपवायवरून टीव्हीचा रिमोट उचलतो आणि टीव्ही चालू करतो। टीव्हीवर बातम्या चालू असतात, वेगळा आवाज, निवेदक बातमी देतो। केवळ संशयाने ग्रासून एका माणसाने आपल्या निरपराध बायकोचा खून केला। विशाल रिमोटचं बटन बंद करतो आणि टीव्ही बंद करतो, आत जातो, फ्रेश होऊन टॉवेलला तोंड पुसत बाहेर येतो। प्रिया सुन्न होऊन आढ्याकडे पाहत बसलेली असते। विशाल म्हणतो, हे प्रिया, बहुधा मी आता इथं थांबण्याची गरज नाही ना? सॉरी, काय म्हटलंस? मी जरा विचारात गढून गेले होते। इतक्या रात्री तू कुठे जाणार? कुठे जाणार? गेल्या 8 महिन्यात मी इतक्या रात्री कुठे आणि कशा काढल्या याचा कधी विचार केलास? अचानक विचारलेल्या प्रश्नानं प्रिया भांबावते, ती हळुवारपणे म्हणते, विशाल, मी स्ट्रेसमध्ये असले की तू माझ्याजवळ येऊन माझे गुडघे दाबून द्यायचास आणि हसून विचारायचास,
आता तुझं डोंगर दुखायचं थांबलं का? आठवते ना, आठवते. आणि मी स्ट्रेस मध्ये असलो की तू माझ्यासाठी गाणं म्हणायचीस. होय ना, आता आपण दोघेही स्ट्रेस मध्ये आहोत. तू माझे गुडघे दाबून दे ना आणि मी तुझ्यासाठी गाणं म्हणते. विशाल उठतो, तिच्या शेजारी येऊन बसतो, तिचे गुडघे दाबू लागतो आणि ती गाणं म्हणू लागते. अभिना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. प्रियाचे डोळे जडावतात, तिला डुलकी आल्यासारखी तिची मान कलंडते. विशाल तिला म्हणतो, प्रिया तू प्रचंड दमलेली वाटतेस, तुला आता झोपेची आवश्यकता आहे. एक काम कर, बेडरूममध्ये जाऊन झोप, मला एक अर्जंट मेल पाठवायची आहे. ती पाठवतो आणि मग येतो, नाहीतर थोडा वेळ इथंच या सोफ्यावर पडतो. असं म्हणत विशाल आपल्या बॅगमधून लॅपटॉप काढतो. प्रिया झोपण्यासाठी निघून जाते. विशाल बराच वेळ आपल्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत राहतो, तेव्हा दुःखी पार्श्वसंगीत हळूहळू वाजत राहतो. रंगमंचावर काळोख, काही काळानंतर रंगमंचावर स्वच्छ प्रकाश पसरतो. डोळे चोळत प्रिया बाहेर येते, तिला विशाल दिसत नाही. ती विशाल विशाल करत दोनदा आत बाहेर करते. मग तिच्या लक्षात येतं की विशाल निघून गेला आहे. ती सोफ्यावर पत्कल मारून बसते. काही क्षणानंतर हातात असलेल्या मोबाईलवर बोटं फिरवते, तेव्हा विशालने पाठवलेला मेल तिला दिसतो. ती वाचायला सुरुवात करते. प्रिया, पुढचा संपूर्ण मेल विशालच्या आवडतो. तुला न सांगताच निघून जातोय, माझ्या अशा वागण्याचं मलाच वाईट वाटतंय, पण परिस्थिती तशी आहे. आपण दोघांनी काही काळासाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. 2-3 महिने असेच निघून गेले, पण एका संध्याकाळी ऑफिसमधल्या रश्मीनं डिनरसाठी मला घरी बोलावलं. मी घरी गेलो, हसत खेळत जेवण झालं. त्यानंतर तिच्या 3 वर्षाच्या छोट्या मुलीनं म्हणजे शुभ्रानं माझा हात घट्ट धरून ठेवला. मी मला म्हणाली, पप्पा आता कधीच नाही ना तुम्ही मला सोडून जाणार. असे माझे डोळे पाणावले. शुभ्रा 2 वर्षाची असताना तिचे वडील हार्ट अटॅकने गेले. त्या दिवशी रात्रभर शुभ्राने माझा हात सोडला नाही. खरं सांगू तुला, मलाही तिचा हात सोडवला नाही. ती रात्र मी तिथंच काढली आणि त्यानंतरच्या कित्येक रात्री. प्रिया तुला सांगतो, एखाद्या स्त्रीला जितकी स्वतःच्या अपत्याची ओढ असते तितकीच पुरुषालाही असते. त्या लहानशा मुलीत माझा जीव वेडासारखा गुंतला आणि माझ्या हातून जे घडू नये तेच घडलं. रश्मीला माझ्यापासून दिवस गेले. 7 महिन्यानंतर माझं बाळ जन्माला येणार आहे. ह्या माझ्या 2 लेकरांना सोडून आता मी कधीच तुझ्याकडं परतू शकणार नाही. मी पुण्यातच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. आता तू मला विचारशील की तू बोलल्यावर मी लगेच का आलो. अगं 1.5 तप तुझ्याबरोबर काढलंय. मला तुला शेवटचं भेटावं असं वाटलं आणि भेटल्यानंतर मी रिलॅक्स झालो. तू खूप इंडिपेंडंट झालीस आणि व्यवस्थित आयुष्य जगू शकतेस माझ्याशिवाय. एक शेवटची गोष्ट सांगतो तू, प्रत्येक वेळी रमी खेळताना सिक्वेन्स जुळून येत नसतो. कधी कधी हुकमाचा पत्ता वापरून सिक्वेन्स जुळवून आणावा लागतो आणि ज्याला हे जमतं त्याची रमी हमकाच लागते. आनंद निर्मिती स्वतः करावी लागते स्वतःसाठी. आयुष्यातले पत्ते मला कधीच व्यवस्थित वापरता आले नाहीत, याचं दुःख पुरात कायम सळणार आहे. एनिवे, तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. विशालचा आवाज बंद होतो. त्यानंतर खूप खूप शुभेच्छा हे वाक्य प्रिया 2-3 उच्चारते. काही काळासाठी सायलेन्स आणि मग आनंद निर्मिती स्वतः करावी लागते स्वतःसाठी, असं म्हणत प्रिया सोफ्यावरून उठते. मोबाईलवर एक फोन लावते. हॅलो हॅलो, कोण बोलताय? सावली संस्थेच्या देशमुख बाई का? होय, मीच बोलते मॅडम, बोला. मॅडम, मी प्रिया बोलते.
प्रिया विशाल सरपोतदार. बोला ना प्रियाताई, फॉर्म भरून झाला? हो, पण फक्त एक बदल करायचा आहे त्यात. कोणता? हे मूल एका जोडप्याला दत्तक नको आहे, तर फक्त एका एकट्या असलेल्या बाईला दत्तक घ्यायचं आहे. पण प्रियाताई, परवा तर तुम्ही. हो मॅडम, काही ठोकताळे चुकतात माणसाचे. मी आता माहितीपत्रक पूर्ण पाहिले, एकट्या स्त्रीला हे मूल दत्तक घेता येतं. बरोबर आहे तुमचं, आणि मी समजू शकते. तुम्ही एक काम करा, उद्या ऑफिसमध्ये या. गौतमीला तुमच्या स्वाधीन करायला आवडेल मला, पण त्यापूर्वी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ लागेल, एवढंच. बरं, मी उद्या 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचते. हां, असं म्हणून प्रिया मोबाईलवर बोट फिरवीत राहते, मोबाईलकडे पाहत हसते आणि मोबाईलचा पापा घेत म्हणते, गौतमी विशाल सरपोतदार, नाव शोभून दिसेल ना तुला. प्रिया उठते, डोळ्यातलं पाणी पुसते, हसते, पुन्हा डोळ्यातलं पाणी पुसते, घरात जाते आणि कळकट मळकट जुनी अशी बाहुली मांडीवर घेऊन तिला थुटत म्हणते, आईनं वापरलेलं खेळणं ते लेकरासाठी शुभ असतं गौतमी. प्रिया त्या बाहुलीला घट्ट छातीशी धरते आणि गाणं म्हणते, लिंबोणीच्या झाडा चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे. गाण्याचे स्वर वाढत असताना हळूहळू रंगमंचावरील प्रकाश मंद होत जातो आणि पडदा पडतो. सध्या लग्न आणि मनोज बराडे, मनोज तुमचे तर कमाल आहे, खूप प्रकारचे आवाज काढू शकलात आणि खूप व्यक्तिमत्व दाखवू शकलात. तर हे नाट्यवाचन अतिशय सुंदर झालं. सध्या तर काय, खूप वेळा काम केलेलं नाही नाटकात, पण पहिलं दुसरंच हे नाट्यवाचन असून सुद्धा त्याने इतक्या सुंदर शब्दामध्ये प्रत्येक शब्द आमच्यापर्यंत पोहोचत होता आणि त्यातले व्हेरिएशन्स वगैरे. तर खूप खूप अभिनंदन तुमचं, लेखिकेचंही अभिनंदन, आमच्यासाठी एक सुंदर प्रयोग लिहिल्याबद्दल. अभिवाचनाचे प्रयोग करतो तसे आता होणार आहे का तसं असेल तर हे उत्तम आहे. साहित्य संघाच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा एखाद्या स्क्रिप्टचं एखादं नाटकाचं अभिवाचन होतं तेव्हा त्याच्यामध्ये बघण्याचे दृष्टिकोन बरेचसे वेगळे असतात. तिथे धंदा हा नसतो, नाटक हा महत्त्वाचा मुद्दा असतो. नाटक किती रंगभूमी पुढे आणि मागे घेते हे बघण्याचं असतं. या नाटकाच्या अभिवाचनामुळे बऱ्याचशा त्या गोष्टी जे इच्छित साहित्य संघाचं आहे ते साध्य झालेलं असतात. मी मौन सोने, मी महाराष्ट्र नाही ना महाराष्ट्र, पण तिथे गेल्यामुळे माझ्या आयुष्य गेल्यामुळे मराठी मला बोलता येते, वाचता येते, नाटक सिनेमा बघतो आणि मला फार आवडतं. तुमच्या नाटकामधून काहीतरी घेऊन जाण्यात आलं असतं नेहमीची. आज जे नाटक जे प्रतिभा सरान मॅडमनी लिहिलेलं आहे तो फार छान नाटक आहे, मला फार आवडलं. आणि तुमच्या मनातले विचार संध्या मॅडम आणि मनोज बराडे यांनी आमच्या पण बरोबर पोहोचवले, त्यात कुठेही चूक झालेली नाही आहे. एकदम मस्त प्रयोग होता आणि फार आवडला, धन्यवाद. हा मराठी रंगभूमीच्या नाटककारांच्या मध्ये एक मैलाचा टप्पा ठरेल. त्या प्रतिभा सराफ मॅडम यांची जी एंट्री आहे ह्या क्षेत्रामध्ये, ते मराठी नाट्यसृष्टीच्या आणि नाटककारांच्या क्षेत्रात एक मैलाचा टप्पा ठरेल. आणि अभिवाचनाच्या द्वारे ते जे नाट्य रसिकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची ही जी चळवळ साहित्य संघ शाखा ची नाट्यशाखा करते आहे, हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सात संघर्षाच्या काळामध्ये लोकांपासून रंगभूमीच्या पासून दूर गेलेला सगळा जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षकाला अतिशय जवळ खेचण्याची क्षमता आणि फार मोठी नाट्यसृष्टीची रंगदेवतेची सेवा अंधार गाढ होता होता या नाटकाच्या द्वारे प्रतिभा सराफ मॅडम यांनी साधलेली आहे. आणि मला असं वाटतं की ह्या अंधार गाढ होता होता या शीर्षकातूनच शेवटी मराठी रंगभूमीचा
उजेड होता होता नवा प्रकाश होता होता असं त्याचं स्वरूप मराठी रंगभूमीला आल्याशिवाय राहणार नाही। आज सादर करणारे कलावंत आणि लेखिका या नाटककार प्रतिभाताई सराफ यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। आणि पहिल्या 8 दिवसातच मी हे नाटक लिहून संपवलं।